कुठे पोहोचली आहेस? अगं मी केव्हाचीच पोहोचली आहे. राईट वरनं कॉर्नरवरच आहे. ये लवकर, आय एम वेटिंग. बाय. हाय जोनिदा. ओ दॅट्स अ लवली बॅग. थोडी साईडला ठेवतो. हाय, कशी आहेस? सॉरी बट दिस सीट इज रिझर्व्ड. रिझर्व्ड? या. ऍक्च्युली माझ्यासारख्या एलिजिबल बॅचलरला तू मनात जागा देऊन ती रिझर्व करायला हवीस. नाही साहिल, साहिल तुला हे सगळं एक्सपिरियन्स येत असेल ना? एक्सपिरियन्स? कसला एक्सपिरियन्स? म्हणजे तेच, तू मुलींशी जसं बोलतोस वागतोस ते. मुलींशी? ए प्लीज 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 कीप इट सिंग्युलर. मुलीशी, कारण माझ्या आयुष्यात आत्ता तू सोडल्यास दुसरी कुठलीच मुलगी नाही आहे. बट अकॉर्डिंग टू माय इन्फॉर्मेशन या हॉटेलमध्ये तीन मुली आहेत, राईट? कोण मुली? त्या मुली आहेत. बात आहे ना की मुझे आज तक तुम जैसी कोई लड़की दिखी नहीं. दिखी तो मिली नहीं, मिली तो बात बनी नहीं, बात बनी तो बात आगे बढ़ी नहीं, इसलिए मैं जिंदगी में पीछे रह गया. हा डायलॉग कुठेतरी ऐकलाय मी. गोविंदा, गोविंदाची लाईन. ऍक्च्युली गोविंदा माझा फेवरेट ऍक्टर आहे ह्या काळात. गोविंदाचा फॅन. तुला कुठला हिरो आवडतो? वेट 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 लेट मी गेस. जॉन एब्राहम? नाही. मग रणवीर? नो. मग डॅनी डंजोनपा. कांचा फ्रॉम अग्निपथ? हो. तो का आवडतो तुला? नाही, पण मुद्दा काय की आत्ता तू एकटी मुलगी आहेस माझ्या आयुष्यात. तू सोडल्यास इथे काही ऑप्शनच नाही आहे जोनिता. डोंट वरी, माझी आता एक फ्रेंड येते, तू तिला भेट. म्हणजे कसं आहे ना, माझ्याशिवाय एक ऑप्शन राहील तुझ्याकडे. म्हणजे एका तिकिटात दोन बालनाट्य. गुड. बालनाट्य? हा, नेपाळमध्ये होत नसेल बालनाट्य, पण लंडनमध्ये होतं की. तू तिथे बघितलं नाहीस का? वेळ झाला नसेल. इट्स ओके. हे हाय. हाय माय बेस्ट फ्रेंड. हाय. कोण होता तो? सोड ना, दॅट्स ऑल इम्पॉर्टंट. अगं ऍक्च्युली त्याच्याकडे बघून मला माझ्या 100 आठवण आली. पण तो असा बोंबा नाही मारायचा. हा पण काय असं विअर्ड नाही आहे. आजच काहीतरी नौटंकी करतोय. इव्हन माझंही एक नौटंकी होत. साहिल, याचं पण नाव साहिलच आहे. मग नाव नाही, माणूसही सेमच आहे बहुतेक. कोणाला फोन? परीलाच फोन करतो. तिच्या हातात फोन असेल लगेच उचलेल ती. हॅलो 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 परी परी परी. हा ताबडतोब सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो काय आला काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं अहो पण आईच म्हणली काय तिची पटलं काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया